कोकण हिरवळीने आणि विविधतेने नटलेला तो प्रदेश जिथे येण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असतो. मी देखील त्या उत्सुकतेच्या भावनेने हा प्रदेश बघत होतो. इथूनच आपला दुसरा भाग संपलेला. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी छोटासा रिकॅप. हॅलो गाईज, आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या दिवशी आम्ही प्रवास केला मुंबई ते कणकवली. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो देवगड एक्सप्लोअर करायला. खरं तर देवगडला बघण्यासारखी खूप ठिकाणं आहेत, पण आम्ही प्रख्यात 3 ठिकाणांना भेट दिली. त्यातलं पहिलं ठिकाण म्हणजे बोकरबाव गणेश मंदिर. खूप प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही निघालो आणि आमची पुढची स्वारी होती दक्षिण काशी. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगडमधल्या सुप्रसिद्ध अशा कुणकेश्वर मंदिराकडे. तर या वर्षामध्ये पुन्हा एकदा आपण पोचलो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये. लास्ट टाईम आपण गेलेलो तेव्हा इकडून गेलेलो, पण इकडचा गेट सध्या बंद केला आहे. सो आता या नवीन वाटेने आपल्याला जायला सांगितलं. मंदिरामध्ये मास्क शिवाय एंट्री नाही आहे. जर तुमच्याकडे मास्क नसेल तर तिकडे बाहेर विक्रीला ठेवले आहेत. आय थिंक 20-20 रुपयाला मास्क आहेत. त्याचबरोबर मंदिरामध्ये कॅमेरासुद्धा अलाउड नाही आहे. सो मी आतमधलं शूटिंग करू नाही शकत. मी आता इथे कॅमेरा बंद करतो आणि आमच्या कुणकेश्वर देवाचं दर्शन घेऊन येतो. इथे येण्याची माझी वर्षभरातली तिसरी वेळ. जितकी उत्सुकता पहिल्या वेळी माझ्या मनामध्ये होती तितकाच उत्साह आता देखील आहे. कारण मंदिराच्या आवारातला परिसर, या मंदिराचं बांधकाम आणि या मंदिरातून दिसणारा अथांग समुद्र, सर्व गुणसंपन्न अशी जागा आहे. प्राचीन काळापासून कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करणाऱ्या आपल्या शंभू महादेवाची भूमी. कणकेच्या बनात असलेले ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर, या देवावरून गावाचे नाव कुणकेश्वर असे प्रसिद्ध झाले. कुणकेश्वर हे सुमारे 11व्या शतकापासून सुप्रसिद्धीस आले. कारण कुणकेश्वर मंदिराइतके भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेही नाही. या मंदिराचा इतिहाससुद्धा तितकाच प्राचीन आणि रहस्यमय आहे. ह्या मंदिराचा इतिहास सांगताना अनेक कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात. त्यातली एक दंतकथा म्हणजे खूप वर्षापूर्वी एक अरबी व्यापारी समुद्रामार्गे चालला होता आणि अचानक समुद्रात वादळ निर्माण झाले आणि आपली गलबत आता बुडणार हे असे त्या व्यापाऱ्याला वाटू लागले. इतक्यात जमिनीच्या दिशेने त्याला एक ज्योत पेटत दिसली आणि त्याला कळले की ते मंदिर असेल. त्याने त्या देवाकडे प्रार्थना केली, जर तू माझे प्राण वाचवले तर मी तिथे तुझं मंदिर बांधेल. आणि तेवढ्यात हे वादळ थांबले आणि तो व्यापारी समुद्र किनाऱ्यावर पोहोचला. मग ज्या ठिकाणी ज्योत दिसली त्या ठिकाणी पाहणी करीत असता त्याला हे शिवलिंग दिसले आणि तो बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी त्याने कुणकेश्वर मंदिर बांधले. पण या कथेला काही ठोस पुरावा नाही. जसे जसे मंदिर प्रसिद्धीस आले तसे जसे यावर संशोधकांची नजर पडली. कोकणातील गावराठी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे संपादक रणजित दिर्लेकर यांनी याविषयी संशोधन केल्यावर असे आढळून आले की हे अरबी व्यापाऱ्याने बांधलेले नसून हे मंदिर कदम, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांसारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहेत. 11व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराची कामे वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेली आहेत. पण जुन्या कागदपत्रात निश्चित होणारा मंदिराचा जीर्णोद्धार शिवकालीन आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. छत्रपती शिवरायांच्या काळापूर्वी अनेक सुलतानी आक्रमण या महाराष्ट्राने पाहिले आहेत आणि याचा तडाखा आपल्या मंदिरांवर होत असे. ते लोक आपली मंदिरं उद्ध्वस्त करत. पण छत्रपती शिवरायांच्या पराक्रमामुळे पुन्हा परिवर्तनाची लाट अवघ्या महाराष्ट्रभर पसरली आणि आपल्या देवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ आपल्या माणसांना होऊ लागली. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे आणि हा काळ होता शिवराज्याभिषेकाच्या नंतरचा, म्हणजे आजपासून 300 वर्षापूर्वीचा. त्या काळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणाऱ्या नारो निळकंठ अमात्य यांच्या आधिपत्याखाली हा सागरी प्रदेश होता आणि त्यांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती.
अमात्यांनी कुणकेश्वरावर एक आरती लिहिली. त्या आरतीमध्ये कुणकेश्वराचे छान वर्णन केले आहे. तार्क काशीपूर आहे बहुत दूर, या लागी साधया हर, चित्ता तो निरंतर सेवी श्री कुणकेश्वर, सेवी श्री कुणकेश्वर. या चरणातून असे सूचित केले आहे की काशी क्षेत्र दूरवर असल्याने काशीचे दर्शन घेण्यासाठी कुणकेश्वराचे दर्शन घ्या. या मंदिराच्या समोरात श्री मांडलिक मंदिर, नारायण मंदिर आणि गणेश मंदिर दिसते. नारायण मंदिरामधली मूर्ती अतिप्राचीन असून त्या मूर्तीमध्ये दशावताराचे दर्शन घडते. आणि आपल्या बाप्पाची संगमरवरी चौथऱ्यावर बसलेली सुबक अशी मूर्तीचे दर्शन घडते. खरं तर मला समुद्राकडे जायचं होतं, पण डोक्यावर सूर्यदेव इतके तळपत होते की इच्छा असून पण मला जाता आलं नाही. मग आम्ही विचार केला की मंदिराच्या खाली खानावळ आहे, तिथे जेवून पुढचा प्रवास सुरू करूया. तर मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही आहोत अन्नपूर्णा खानावळमध्ये. माझ्याबरोबर माझी मैत्रीण बिल्डर मंजिरी बसली आहे. तर मी मागवलंय कोलमी फ्राय, कोलमी थाळी, कोलमी त्यामध्ये फ्राय पीस पण येतील. ते का मागवली? मी पण तेच मागवली, कोलमी फ्रायच मागवली. अरे चेअर, जसे कोलमी असे चेअर्स करून खा. जेवत असताना मी माझ्या मित्रांना सांगत होतो, बघा या माझ्या वाक्याला सगळे सहमत होते. पोटात अन्न असेल ना तर फिरायची मजाच वेगळी असते. आणि मी भरपेट जेवून पुढच्या प्रवासासाठी एक्सायटेड होतो, कारण पुढे आम्ही जिथे जाणार तो रस्ता आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश काही स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि तो रस्ता होता देवगड कोस्टल रोड. या रस्त्याचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. हा रस्ता फक्त आणि फक्त फील करण्यासाठी आहे. तुम्ही जर हार्डकोर ट्रॅव्हलर असाल तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की कानात हेडफोन्स, त्यामध्ये तुमची आवडती गाणी आणि हा निसर्ग. तुम्ही या निसर्ग सौंदर्यामध्ये नक्कीच हरवून जाल. हा मार्ग खरं तर आम्ही निवडला, किंवा असं बोलू की ही जागा खरं तर आम्ही निवडली, कारण आम्हाला आमची संध्याकाळ एकदम शांततेत घालवायची होती. त्यासाठी आम्ही देवगडमधलं पवनचक्की गार्डन निवडलं. आणि तिथे जाऊन एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. या कोस्टल रोडपासून बाहेर पडणार तेवढ्यात लांबून पवनचक्की दिसायला लागलं. लहानपणी पुस्तकात पवनचक्कीबद्दल वाचलेलं, पाहिलं कधीच नव्हतं. आज जवळून पाहायला मिळणार याची उत्सुकता खूप होती. आणि जसे तिथे पोचलो तेव्हा इथलं वातावरण काही वेगळंच होतं. मंद वारा, समोर दिसणारा समुद्र, देवगड किल्ला, तिथे पोचल्यावर खरंच गोंधळून गेलो मी की कुठून सुरुवात करू. मग पहिलं या समुद्राचं दर्शन घेतलं आणि विचार केला पहिलं गार्डन कव्हर कर. गार्डन बघताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कदाचित हे गार्डन बनवताना पर्यटकांचा विचार करूनच केला असावा, कारण जागोजागी आपल्याला सेल्फी पॉईंट दिसतील आणि लोक त्याचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला दिसतात.
म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही इकडे येऊन तुमच्या ज्या काही आठवणी असतील ते तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हे गार्डन फिरत असताना राहून राहून एकतरी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करावा हे माझ्या मनामध्ये होतं. म्हणून मी झिपलाईनला सारखा बघत होतो आणि सारखा घड्याळ बघत होतो कारण झिपलाईन 6 नंतर बंद होते. मला हे देवगडमधली झिपलाईन करायचीच होती, मला ह्याचा एक्सपिरियन्स घ्यायचाच होता आणि मी त्यासाठी फुल ऑन तयार होतो. पण मी मगाशी म्हटलं ना की एक अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, ती म्हणजे ही मुलगी माझ्याबरोबर झिपलाईन करण्यासाठी तयार झाली. काय मग फाटते ना थोडीशी आली आहे फाटून हात. मलाच आश्चर्याचा झटका बसला कशी तयार झाली, कारण हिला हाईटची खूप भीती वाटते. पण मी तिला विचारलं तेव्हा ती म्हटलं की मला पण हे मुमेंट एन्जॉय करायचे आणि तिने हे मुमेंट पुरेपूर एन्जॉय केले. सोड बाय बाय सोड तू इकडे कॅमेरा पुढे घे ओके ओके हां रेडी. जो बघायला परतून जो व्ह्यू आहे ना तो दिसतो ना यार, एक नंबर व्ह्यू. हवेमध्ये अडकलोय पण मी हेच सजेस्ट करेल तुम्हाला की एकदा तरी ट्राय तर बनतोच यार झिपलाईनचा देवगड मध्ये. मी तर सांगतो जबरदस्त एक्सपिरियन्स आहे, जबरदस्त. थँक्यू दादा. जबरदस्त जबरदस्त असं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. त्यांनी सेफ्टी मेजर्ससाठी कन्सर्नसाठी पहिले ते लोक फॉर्म फिलअप करून घेतलं, त्यांनी एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर सेफ्टीसाठी एवढं टाईट बांधलेलं ना की थाईज वगैरे दुखायला लागले. त्याचबरोबर तिथून बघा एकदम असा लांबून ते इथपर्यंत आम्ही मध्ये अडकलो. याचं कारण असं होतं की तो बोला की वारा खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही मध्ये अडकलात. आणि महाराष्ट्राची आणि इंडियाची ही सर्वात मोठी झिपलाईन आहे त्यामुळे तर खतरनाक अभिमान आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा असा प्रकल्प जसा की हा पवनचक्की प्रकल्प झाला असे, त्याचबरोबर हे सेल्फी सेशनसाठी फोटोजसाठी मोठं असं शांत असं समुद्रकिनाऱ्याच्या बरोबर वरती असं गार्डन आहे. सो ह्या सगळ्या बघून आणि हे सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे करून असं मन भरून येतं, एकदम मस्त वाटतं आहे. आणि एक स्वप्न माझं पूर्ण झालं, ही झिपलाईनची ॲडव्हेंचर स्पोर्ट्स मला करायचीच होती आणि मी ती पूर्ण केलीच. पण दीपाली घाबरत होती, दीपालीला विचारूया काय गा पैसा वसूल परफॉर्मन्स. हे तर जाम खुश आहे कारण ना सुरुवातीला हे करत नव्हती, घाबरते खूप घाबरलेली, पण आता मला खूप भारी वाटतंय, खूप भारी. म्हणून तिला मी नेहमी बोलत असतो की असं काय ॲडव्हेंचरस असेल तर करत जा, माझ्याबरोबर करत जा, बस विश्वास ठेव माझ्यावर. आणि हर्षात ह्याचा पण एक प्रॉब्लेम हा होता की हा 115 किलो आहे, तर त्यांना मी विचारलं तर ते बोलले मॅक्स टू मॅक्स 120 किलोपर्यंत आम्ही घेऊ शकतो. सो ह्याने पण केलं, त्यामुळे त्याचा पण एक वेगळा आनंद आहे की त्याला पण करायला मिळालं. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. कसं आहे ना, कधीकधी आपल्या आयुष्यात अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात आणि त्या घडून गेल्यावर त्याचा आनंद गगनात मावत नाही. मला कधीपासून झिपलाईनचा अनुभव घ्यायचा होता पण संधी कधी मिळाली नाही, आज तो अनुभव मी घेतला आणि तो पण भारतामधली सगळ्यात मोठी झिपलाईन. तुम्हीसुद्धा कोकणात येऊन हे अनुभवा आणि आपल्या कोकणातलं पर्यटन वाढवा. चला येतो.